नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत ते अंगणवाडीमध्ये सेविका आणि मदतनीसची भरती निघालेली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर प्रथम आले असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल बटणावर क्लिक करा, जेणेकरून मी कुठली नोकरीविषयक माहितीचा व्हिडिओ अपलोड केला की त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। तर अमरावतीमध्ये मदतनीस आणि सेविकेची भरती निघालेली आहे। तर आता आपण पाहणार आहोत त्या जागा जी आहे त्या कुठल्या ठिकाणची आहे आणि त्याची पात्रता काय आहे। तर जागा बा चपराशीपुरा अमरावती प्रभाग क्रमांक 8 बिच्चू टेकडी एक जागा आहे त्या सेविकेसाठी, ठीक आहे। नंतर रुक्मिणीनगर किंवा स्वामी विवेकानंद प्रभाग क्रमांक 12 चिन्सफेल 2 याची एक जागा आहे, यामध्ये एक जागा आहे त्या सेविकेसाठी। नंतर आहे गडगडेश्वर अमरावती प्रभाग क्रमांक 17 इथं जुडमोडला एक जागा आहे, माती खिडकीला एक जागा आहे आणि महाजनपुरा एक जागा आहे, ते जागा जी आहे सेविकेसाठी जागा आहेत। नंतर आहे अलीमनगर किंवा रहमतनगर प्रभाग क्रमांक 16 हैदरपुरा एक जागा, नंतर आहे छायानगर किंवा गवळीपुरा प्रभाग क्रमांक 15 कमिला ग्राउंड एक जागा, छायानगर एक जागा, या टोटल जागा जी आहे ते सेविकेसाठी ते 8 आहे, ठीक आहे। नंतर आहे मदतनीसपा चपराशीपुरा अमरावती प्रभाग क्रमांक 8 बिच्चू टेकडी एक जागा आणि चपराशीपुरा एक जागा, विभागाचे नाव हे महत्त्वाचं आहे। नंबर 2 आहे फेजरपुरा प्रभाग क्रमांक 11 संजय गांधीनगर इथे एक जागा आहे मदतनीससाठी। नंतर आहे बनोडा किंवा भीमटेकडी दस्तूरनगर प्रभाग क्रमांक 10 जेवडनगर याची एक जागा आहे मदतनीससाठी। हे सर्व जागा ज्या आहे मदतनीसच्या जागा आहेत, त्या अगोदर पाहिल्या होत्या 8 जागा त्या सेविकेच्या होत्या। नंतर राजापेठ किंवा संत कवरराम प्रभाग क्रमांक 18 बेलपुरा 6 एक जागा। नंतर रुक्मिणीनगर किंवा स्वामी विवेकानंद प्रभाग क्रमांक 12 चिन्सफेल एक जागा मदतनीसाठी यामध्ये। नंतर गडगडेश्वर प्रभाग क्रमांक 17 औरंगपुरा एक जागा। नंतर नवी वस्ती बडनेरा 21 प्रभाग क्रमांक 21 झाडीफेल बडनेरा एक जागा, नागपुरी पट्टी एक जागा। नंतर आहे 8 नंबर जव्हार गेट बुधवारा प्रभाग क्रमांक 14 साबणपुरा एक जागा, खरकाडीपुरा एक जागा। नंतर आहे छायानगर किंवा गवळीपुरा प्रभाग क्रमांक 15 गवळीपुरा एक जागा। नंतर आहे हबीबनगर किंवा महेंद्र कॉलनी प्रभाग क्रमांक 5 हबीबनगर एक जागा। नंतर आहे विलासनगर किंवा मोरबाग प्रभाग क्रमांक 6 विलासनगरमध्ये एक जागा आहे आणि बुरटपुरा एक जागा, हे जागा मदतनीसाठी आहे। नंतर आहे जव्हार स्टेडियम प्रभाग क्रमांक 7 भीमनगर एक जागा। अशा प्रकारे मदतनीसच्या जागा ज्या 16 आहे आणि सेविकेच्या जागा ज्या आहे त्या आहे 8 जागा। टोटल हे 24 जागेची भरती होणार आहे। तर याच्या अगोदर मी अंगणवाडी भरतीबाबतचा व्हिडिओ टाकलेला होता, त्या जागा ज्या होत्या त्यात 28 जागा होत्या, त्यापैकी 26 जागा ज्या होत्या त्या नगरपालिका क्षेत्रातील होत्या, म्हणजे वरुड अचलपूर परतवाडा दर्यापूर मोर्शी या ठिकाणच्या होत्या। आणि 2 जागा ज्या होत्या त्या महानगरपालिका क्षेत्रातील होत्या, त्यातली एक जागा होती छायानगरसाठी आणि एक जागा होती कल्याणनगरसाठी। जर तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल तर वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा, तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकता किंवा चॅनलवर सर्च करायचं, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। तर आता आपण पाहणार आहोत की याच्यासाठी पात्रता काय मागितली आहे। तर पहा, तर अंगणवाडी सेविकेसाठी 10वी पास असणे गरजेचं आहे आणि अंगणवाडी मदतनीसाठी 7वी पास असणे गरजेचं आहे। तुम्ही जर उच्च शिक्षित असाल तर तुम्हाला यासाठी यामध्ये प्राधान्य मिळेल, पण तुमच्याकडे 7वीची आणि 10वीची मार्कशीट असणे गरजेचं आहे आणि सोबतच तुम्ही अंगणवाडी केंद्राचे रहिवासी असणे गरजेचं आहे। जे काही अंगणवाडी केंद्र दिलेले आहेत त्यामधले रहिवासी असणे गरजेचं आहे। हे प्रभाग क्रमांक आणि अंगणवाडी केंद्र पाहूनच तुम्ही अर्ज भरायचा। तर प्रभागाचे नाव दिलेले आहे, प्रभाग क्रमांक दिले आहे आणि अंगणवाडीचे नाव दिलेले आहे। या 3 गोष्टी जर तुमच्या सारखा असेल, तुम्ही जर या ठिकाणच्या रहिवासी असेल, तरच तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो। हे दिलेले पाहायचं, प्रभागाचे नाव, प्रभाग क्रमांक आणि अंगणवाडीचे नाव, ह्या गोष्टी 3 जर गोष्टी तुमच्यासारखं असेल तरच तुम्हाला यासाठी अप्लाय करू शकता, तुम्ही हा अर्ज भरू शकता। तर बाहेरील प्रभागाचे उमेदवार इतर प्रभागात अर्ज भरू शकत नाही, तुम्ही ज्या प्रभागाचे रहिवासी आहात त्याच प्रभागात तुम्ही अर्ज भरू शकता। तर हा अर्ज भरताना या लोकांना प्राधान्य मिळणार आहे, या उमेदवारांना प्राधान्य मिळणार आहे। पहा, विधवा अनाथ मुली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा स्थानिक शासकीय संस्थेत राहत असलेल्या विधवा स्थानिक शासन अनुदानित संस्थेत राहत असलेले विधवा स्थानिक इतर स्थानिक विधवा स्थानिक शासकीय संस्थेत राहत असलेल्या अनाथ मुली स्थानिक
शासन अनुदानित संस्थेत राहत असलेल्या अनाथ मुलिस्ताने या उमेदवारांना यामध्ये प्राधान्य मिळेल. तर आता आपण पाहणार आहोत की हा अर्ज भरताना वयोमर्यादा काय असायला पाहिजे. तर याची जी वयोमर्यादा ठरवली आहे ती ठरवलेली आहे 7 जुलै 2021 नुसार 21 ते 30 वर्षापर्यंत. सर म्हणजे 7 जुलै 2021 नुसार तुमची वयोमर्यादा 21 ते 30 वर्षापर्यंत असणे गरजेचं आहे. तर हा जो अर्ज आहे हा तुम्हाला स्वतः नेऊन द्यायचा आहे. तर पहा कोणत्या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज नेऊन द्यायचा आहे. तर पहा कार्यालयाचा पत्ता पहा, बाल विकास प्रकल्प अधिकारी, शहरी प्रकल्प जुना अमरावती, दत्त पॅलेस, कोलटकर बिल्डिंग, गांधी चौक, अमरावती, पिनकोड 444601 या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज स्वतः नेऊन द्यायचा आहे. पोस्टाने पाठवायचा नाही, स्वतः नेऊन द्यायचा आहे. आणि तुम्हाला जर अर्ज लागला तर याच ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळून जाईल. याच पत्त्यावर जाऊन अर्ज तुम्ही घेऊन घ्यायचा आणि येथेच भरून जमा करायचा. याच पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज मिळून जाईल. तर हा अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख जी आहे ती आहे 7 जुलै. 7 जुलैपर्यंत तुम्ही हा अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करू शकता. लक्षात ठेवायचं 7 जुलैची अंतिम तारीख आहे आणि त्याचा वेळ जो दिलेला आहे तो दिलेला दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत च्या दरम्यान तुम्ही हा अर्ज तिथे जमा करू शकता. लक्षात ठेवायचं 7 जुलैची अंतिम तारीख आहे आणि वेळ आहे कार्यालयाचा दुपारी 12 ते सायंकाळी 4 पर्यंत. या दरम्यान तुम्ही अर्ज जमा करू शकता. तर मागाची जाहिरात निघालेली होती अंगणवाडीची, त्यांनी त्यामध्ये सांगितलं होतं की हा जो अर्ज हा तुम्हाला तिथंच मिळेल, म्हणजे कार्यालयातच हा अर्ज मिळेल, बाहेर मिळणार नाही. पण या जाहिरातीमध्ये त्यांनी असं काही सांगितलं नाही. तर जर कोणाला अंगणवाडीचा अर्ज लागला तर त्यांनी कार्यालयाचा पत्ता जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज मिळून जाईल. तर आता आपण पाहणार आहोत की अर्ज पाठवताना तुम्हाला अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र जोडणे गरजेचं राहणार आहे. तर कोणकोणते कागदपत्र जोडणे गरजेचं आहे हे सर्व कागदपत्रे तुम्ही अटॅच करायचे, अटॅच करून जोडायचे. पहा आधार कार्ड, मतदान कार्ड, घर टॅक्स पावती, चालू इलेक्ट्रिक बिल, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेकरिता गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, अनुभव असल्यास प्रमाणपत्र. हे अनुभव जर या संस्थेत जर अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र लावायचं. 10 नंबर पहा, हे महत्त्वाचं आहे. तर स्वतःचा पूर्ण पत्ता असलेला 12x4 इंचचा 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेला लिफाफा अर्जासोबत जोडा. म्हणजे तुम्हाला अर्जासोबत एक जास्तीचा लिफाफा पाठवायचा आहे, त्याच्यावर तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता लिहायचा आहे आणि त्याच्यात त्याला 5 रुपयाचे तिकीट पण लावायचे आहे. 5 रुपयाचा तिकीट लावलेला तुमच्या त्याच्यावर तुमचं नाव पूर्ण पत्ता असलेला लिफाफा पाठवायचा सोबत आतमध्ये, ठीक आहे. अर्जासोबत जोडलेले कागदपत्रानुसार नैसर्गिक गुण देण्यात येईल. तुमची जी नियुक्ती होणार आहे, जे तुम्ही डॉक्युमेंट लावणार आहे, कागदपत्र लावणार आहे, त्या कागदपत्रानुसार तुमची नियुक्ती केली जाईल, ठीक आहे. तर पहा पोस्टाद्वारे जर अर्ज पाठविण्याचे असल्यास नोंदणीकृत रजिस्टरने पोस्टाद्वारे पाठवण्यात यावे. तर पहा तुम्हाला जर हा अर्ज पोस्टाने जर पाठवायचा असेल तर तुम्ही रजिस्टर करून पाठवायचा, ठीक आहे. अमरावतीतल्या अमरावतीत आहे, तुम्ही हा अर्ज स्वतः नेऊन द्यायचा. पण ज्यांनी कोणाला जर हा अर्ज पोस्टाने पाठवायचा असेल तर रजिस्टर डाकेने पाठवायचा. तर पहा अर्ज बंद लिफाफ्यामध्ये बंद करून लिफाफ्यावर पदाचे नाव, शहराचे नाव व स्वतःचे नाव, पत्ता लिहिणे गरजेचं आहे, ठीक आहे. तुम्ही ज्या लिफाफ्यामध्ये अर्ज पाठवाल त्या लिफाफ्यावर पदाचे नाव लिहायचं, कोणत्या पदासाठी अर्ज भरत आहे आणि तुमचं शहराचे नाव आणि स्वतःचं नाव, स्वतःचा पत्ता पूर्ण लिहायचा. म्हणजे ज्या लिफाफ्यामध्ये तुम्ही कागदपत्र पाठवान सोबत अर्ज पाठवान त्या लिफाफ्याच्या वर लिहायचं, पदाचं नाव लिहायचं आणि तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा. तर पहा सेविकेकरिता 10वी 12वी पदवी, पदव्युत्तर, डीएड, बीएड, विधवा किंवा अनाथ, जातीचे गुण व शासकीय अंगणवाडी अनुभव, तसेच मदतनीसकरिता 7वी 10वी 12वी पदवी, पदव्युत्तर, डीएड, बीएड, विधवा किंवा अनाथ, जातीचे गुण व शासकीय अंगणवाडी अनुभव या घटकांची बेरजेच्या गुणाक्रमेने निवड केली जाईल. म्हणजे यानुसार तुमची या कागद डॉक्युमेंटनुसार तुमची नियुक्ती केली जाईल. मुलाखत होणार नाही, ठीक आहे. तुमची मुलाखत होणार नाही, तुमची या डॉक्युमेंटनुसारच तुमची या कागदपत्र एक असे कागदपत्र पाहूनच तुमची नियुक्ती केली जाईल. तर पहा अर्जाची छाननी झाल्यानंतर उमेदवारांना प्राप्त असलेले नैसर्गिक गुण तक्ता क्षेत्र निहाय कार्यालयामध्ये सूचना फलकावर पाहण्याकरिता 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध राहील, ठीक आहे. जर तुम्हाला जर तक्ता पाहायचा असेल, तुमची निवड्याती पाहायचा असेल तर तुम्ही कार्यालयात 10 ते सायंकाळी 5 दरम्यान पाहू शकता. तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला या जाहिरातीबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर मी वेबसाईटची लिंक देणार आहोत, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता की व्हॉट्सअपला मला SMS करायचा, संपूर्ण माहिती तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून दे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.